कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, मिरची, सोयाबीन, कढीपत्ता, लवंग, तेजपत्ता, मिरे, दालचिनी, एक वाटी तांदूळ घ्यायचा, तो स्वच्छ धुवून घ्यायचा. एक कढई घेऊन 5 मिनिट प्री हीट करून घेणे. त्यामध्ये 5 चम्मच ऑइल घालणे. तेल गरम झालं की सर्व खडे मसाले तेलामध्ये टाकून देणे. आणि कुकरचं झाकण त्यावर लावून ठेवणे 5 मिनिटं, जेणेकरून खड्या मसाल्यांचा पाच मिनिटांनंतर त्यामध्ये कांदा टाकणे. कांदा चांगला परतून घेणे. कांद्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकून व्यवस्थित परतणे. 5 मिनिट झाकून ठेवले. त्यानंतर कढीपत्ता टाकणे. शेंगदाणे आणि सोयाबीन सोबत टाकू शकता. नंतर टोमॅटो टाकणे. ज्यावेळेस आपण टोमॅटो टाकतो त्याच्यासोबत आपण थोडी हळद, 1 चमचा लाल मिरची, 1 चमचा काळा मसाला, अंबारी चटपट मसाला, आपला लास्ट सिक्रेट मसाला मॅगी मसाला. मॅगी मसाला 1 स्पून छोटा टाकून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकून घेणे. नंतर तांदूळ टाकून 1 कप वाटीसाठी 3 कप पाणी घेणे. 3 शिट्टी होईपर्यंत थांबणे. 3 शिट्टी झाल्यानंतर वाफेवर 5 मिनिटं तसंच ठेवणे. रेडी होईल आपली खिचडी. फायनली खिचडी तयार झालेली आहे. फायनली खिचडी तयार झालेली आहे.